नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला आदिवासींचा विरोध. डान्स बारमधील भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार. मावळमधील धक्कादायक घटना. माथाडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी माथाडी कामगार संघटनेचा मोर्चा. आणि सत्ताधाऱ्यांनी पालिकेची तिजोरी केली स्वच्छ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेत बँड वाजून आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याच्या शासनाच्या असंविधानिक प्रयत्नाला आदिवासी समाजाने विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली आहेत. धनगरांचा समावेश आदिवासीमध्ये करण्याचा संविधान विरोधी अट्टा सरकारने करू नये. आदिवासीची दिशाभूल करणं शासनानं त्वरित बंद करावं, नाहीतर हा एक कुटी आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आलाय. तसेच धनगर हे धांगड आदिवासी आहेत असं संविधान विरोधी आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या अहवालात डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र 12 मार्चला उच्च न्यायालयात दाखल करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आमच्या नोकरदार वर्गांना किंवा आरक्षणांना याचा मोठा फटका बसेल. सरकारला विनंती करते की आमच्या कळकळीची विनंती आदिवासी समाजाची, का आमच्यामध्ये दुसरं कुणाला घुसू नका. द्यायचं त्यांना तर सेपरेट द्या, पण आमच्यामध्ये देऊ नका. महाराष्ट्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 1 कोटीहून जास्त आहे. 25 आदिवासी मतदारसंघ आमदारकीचे आहेत आणि 4 आदिवासी मतदारसंघ हे खासदारकीचे आहेत. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासींचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेऊ बघतंय. जे धनगर मुळामध्ये OBCच्या यादीमध्ये होते, नंतर त्यांना भटके विमुक्तांच्या यादीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांना स्वतंत्र 3.5% आरक्षण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून, केवळ धनगरांच्या मतांवर डोळा ठेवून महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने असं ठरवलेलं दिसतंय की या धनगरांना आदिवासींच्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं. महाराष्ट्रातल्या या फडणवीस सरकारची हे भूमिका आदिवासींचं भविष्य उद्ध्वस्त करणारी आहे आणि पूर्णतः संविधान विरोधी आहे, पूर्णतः बेकायदेशीर अशी ती भूमिका आहे. आणि येत्या 12 मार्चला फडणवीस सरकार धनगरांच्या भूमिकेला बळी पडून, धनगरांच्या राजकीय धनगरांच्या मतावर डोळा ठेवून ते 12 तारखेला प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये दाखल करतायत की धनगर हे आदिवासी आहेत. मुळामध्ये महाराष्ट्राची एक शासन एक विभाग आहे, त्याला आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणतात. ती शासकीय संस्था आहे, ती तज्ज्ञ संस्था आहे. त्या संस्थेने संशोधनाअंती असं सिद्ध केलेलं आहे की धनगर हे आदिवासी नाहीत, धनगरांचा आदिवासी संस्कृतीशी कोणताही संबंध नाही हे त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केलेलं आहे. तसा अहवाल सरकारला दिलेला आहे. महाराष्ट्र डान्स बारला पुन्हा एकदा परवानगी मिळाली आणि बंद पडलेला डान्स बार पुन्हा एकदा सुरू झाला. पण या डान्स बारमुळे पोलिसांवरच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली आहे. वडगाव मावळमधील हॉटेलमधील किरकोळ भांडण सोडवायला गेलेल्या PSI वर आरोपीने गोळी झाडली आहे. यात PSI मोहितेंच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेत. वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. काल रात्री 12 सुमारास ही घटना घडली आहे. फ्लेवर्स हॉटेलच्या पार्किंगमध्ये मनोज तेलगू यांचे दादा ढवळे आणि त्याचे 2 साथी यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांना याची कल्पना मिळताच PSI मोहिते घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा ढवळे बाथरूममधून बाहेर आले. मोहिते यांनी ढवळेला बाहेर चल म्हटलं असता त्याने कमरेची बंदूक काढली आणि मोहितेंच्या दिशेने झाडली. ही गोळी त्यांच्या उजव्या मांडीत लागली. मोहितेंवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दादा ढवळे, सुनील पालखे आणि संतोष उर्फ बिट्ट्या गायकवाड या तिघांना अटक केली आहे. मला एक फोन आला 12:15 दरम्यान की फ्लेवर्स हॉटेलमध्ये भांडणं चालू आहेत आणि तिथं वेपन आहे त्या भांडणामध्ये. म्हणून मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. पोचल्यानंतर असं कळलं की एका मुलाला खूप मारहाण झालेली आहे, त्याची कपडे वगैरे फाडली होती. म्हणून त्याला विचारलं काय झालं, तर तो म्हणला की आतमध्ये 3 जण आहेत, त्यातल्या 2 जणांकडे वेपन आहेत, ते वेपन दाखवतात आम्हाला आणि मारून टाकीन असं बिलावरून त्यांची वाद झाला होता. मग आम्ही आतमध्ये गेलो, 2 जणं टेबलवर बसली होती. टेबलवर बसली, त्याला विचारलं काय झालं, तो म्हणला काय नाही. तर त्या दोघांना म्हणलं चला गाडीत बसा, चौकशीला जाऊ. त्यानंतर ते त्यांनी पाहिल्यावर ते यायला तयार झाले. त्यानंतर त्यांचा एक मित्र बाथरूममधून बाहेर आला, त्याला पण चला म्हणलो. तर तो पहिल्यांदा नकार देत होता यायला.
मग त्याला चल म्हणलं, तरी पण तो आम्हाला नकारच देत होता. त्याला आम्ही थोडंसं ढकललं तर ते इतका दारू पिला होता की तो पडला खाली, की त्यांनी डायरेक्ट वेपन काढलं की फायरच केलं त्यांनी. आणि तसं ती गोळी डायरेक्ट फायर आलेली, गोळी डायरेक्ट माझ्या मांडीमध्ये बसली. मग रात्री मला दवाखान्यात आणून त्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं, ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला सोडलं, मग मी दवाखान्यात आलो. राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्याची रक्कम माथाडी कामगारांच्या वेतनातून माथाडी मंडळातर्फे घेण्यात येऊ नये हा चुकीचा निर्णय आहे. या निर्णयाने कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून खळबळ उडाली आहे. या निर्णयाने पतसंस्था मोडीत निघण्याची भीती आहे, त्यामुळे राज्य सरकारने याबाबतचा आदेश तातडीने मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. गेली 50 वर्ष माथाडी कामगारांचं हे कार्य चालू असून या संस्थांच्या बाबतीत गेल्या 50 वर्षात विशेष कोणत्याही तक्रारी अथवा घोटाळे झाले नाहीत. अचानकपणे कोणत्याही पतसंस्थांच्या बाबतीत चर्चा न करता हा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलाय, त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. यातून पतसंस्था मोडीत काढण्याचा डाव दिसत आहे. 50 वर्षानंतर माथाडी मंडळ माथाडी कामगारांचे मालक नाहीत हा निर्वाळा दिला गेलाय. सरकारने कार्यालयांमध्ये असलेलं कामकाज, परंपार पद्धती यांचा काहीही विचार केल्याचं पाहायला मिळत नाही. माथाडी मंडळ हे नोंदीत माथाडी कामगारांचे पगार वाटप करणारी संस्था असल्याने माथाडी कामगारांचे अधिकारपत्र ग्राह्य धरून होत असलेला पगार अथवा देय रकमेतील परंपरा यापुढे अखंड चालू राहणं आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी सय्यद यांनी केली आहे. महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी पालिकेचे पदाधिकारी नातेवाईकांना पुढे करून पालिकेची तिजोरी स्वच्छ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेत बँड वाजून आंदोलन करण्यात आलंय. महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन गेल्या वर्षी घसरून 13व्या स्थानी गेले होते. यावर्षी ते 37व्या स्थानापर्यंत घसरलं आहे. या घसरगुंडीबाबत सत्ताधारी देत असलेल्या सबबी लंगड्या आणि फसव्या आहेत. ही पुणेकरांची फसवणूक आहे. पुणे स्मार्ट करू असं म्हणत शहराची वाट लावण्याचं काम सध्या सुरू आहे. याला शहर आणि राज्यातील सत्ता भाजप सेना युती कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केलाय. महानगरपालिकेच्या दारात बँड वाजवून महानगरपालिकेतील भाजप शिवसेना सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न पुणेकरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस करते. 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं शहर आम्ही हे शहर स्मार्ट करणार असं सांगत हे सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यावर स्मार्ट सोडा वाट लावून ठेवली. या ठिकाणी आपलं पुन्हा होतं छान शिवसेना भाजपनी केलंय घाण असं आता पुणेकर म्हणतात. पुण्याची एवढी आदिवती आहे, भ्रष्टाचाराची प्रकरणं रोज होत आहेत, नातेवाईकांना कामं दिली जात आहेत, पिशव्यांमध्ये घोटाळे आहेत, भाकऱ्यात घोटाळे आहेत, कुठे पैसे खात नाही, सगळीकडे पैसे खायचं काम चाललं आहे. हे पुण्याचा कारभार भ्रष्टाचारी झाला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब आता उमटतं आहे आणि पुणे शहर हे अतिशय खालच्या दर्जाचं शहर म्हणून ओळखलं जायला लागलं. क्या हुआ 13 वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा 13 वादा, वादेने तेरे मारा गया, बंदा ये सीधा साधा, सबको सन्मती दे भगवान, अशी सत्ताधारी भाजपला उद्देशून उपरोधी गाणी बँडवर वाजवण्यात आली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल नको ते विचार उभे राहतात. खरं तर त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे त्यांची अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर द्वारकानाथ खर्डे मात्र याला अपवाद आहेत. आज वैद्यकीय सेवा बंद करून तेही नागरिकांची निगा राखण्यात अग्रेसर आहेत. खर्डेंची ही सेवा शेतकरी आणि ग्राहकांना हमी देते. डॉक्टर द्वारकानाथ खर्डे शेतकऱ्यांचे हमीदाता आणि ग्राहकांचे आरोग्यदाता. डॉक्टर असताना पिंपरी चिंचवडमधील खर्गेंनी ही किमया साधली आहे. सेंद्रिय खतांपासून पीक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करत खर्गे ग्राहकांना घरपोच पुरवठा करतात. शेतकरी आणि ग्राहकांना वर्षभर एकच हमी भाव देण्याचा निर्णय आज यशस्वी ठरलाय. मी साधारणपणे सेंद्रियमध्ये 10 वर्षापासून काम करतोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये साधारण 15 वर्ष काम केलं. परंतु याचं मूळ जे आहे ते सगळं अन्नामध्ये असल्यामुळे मी याच्याकडे जास्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यातल्या त्यात मिडल क्लाससाठी
सेंद्रिय ते खाऊ शकत नाहीत बाहेरच्या किमतीमुळे, तर त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून मी याच्यामध्ये वळालो आणि 3 वर्षापासून मी हे प्रोजेक्ट चालू फुलफिलली चालू केलं आहे. का फक्त मिडल क्लाससाठी त्याच्यात काम करायचं आणि शेतकऱ्यांसाठी, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा, त्यांचा माल खरेदी करणं त्याची हमी त्यांना द्यायची. फक्त त्या शेतकऱ्यांवर विश्वास टाकला, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याच्याप्रमाणे ते शेतकरी आपल्याला संपूर्ण माल देत आहेत. आणि आपण बघितलं का शेतकऱ्यांचे अगदी प्रामाणिकपणे शेतकरी काम करतो कारण त्याला पैसा मिळायला लागला आहे. आणि याच्यात लोकांचं हे जे आहे, लोकांचा जो ॲप्रोच आहे हा खूप सुंदर आहे. लोकांना बाजारभावामध्ये सेंद्रिय मिळायला लागल्यामुळे लोकांनी लोकांचं एक प्रतिक्रिया हीच आहे का आम्हाला आता सेंद्रिय खायला मिळेल. द्वारकानाथ खडे यांनी वयाच्या 85 पर्यंत खाजगी कंपनीत नोकरी केली, मग मसाजचं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 1998 साली मसाज क्लिनिक सुरू केलं. दरम्यान या व्यवसायाची त्यांना आवड निर्माण झाली. 2016 साली तर मसाज क्लिनिक कायमचं बंद केलं आणि आता केवळ हाच व्यवसाय ते करतात. सध्या राज्यातील 75 शेतकऱ्यांना दिलेली हमी खरडे चोख बजावतायत. म्हणूनच पिकांची लागवड करताच किती उत्पन्न मिळणार हे शेतकऱ्यांना आधीच लक्षात येतं. सरकारनं असंच हमी भाव दिला तर शेतकऱ्यांना अनुदानाची गरज सुद्धा भासणार नसल्याचं शेतकरी आवर्जून सांगतात. शेतकऱ्यांसाठी हमी भाव हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. उत्पादन खर्च जो एका साधारण एका पिकाला जर टॅमॅटो जर घेतलं त्याचा जर एकरी खर्च पाहिला तर 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. तो जर हमी भाव भेटला, जर त्याला 12 रुपये ते 15 रुपयापर्यंत 1 किलोला भाव भेटला तर त्या खर्चाच्या एकपट शेतकऱ्याला नफा झाला तर हमखास तो केवळ हमी भावामुळेच फायदा झाला असं, आणि त्यात शेतकरी वाचला जाईल. जर उत्पादन खर्च जर आम्हाला 55 ते 60 हजार रुपये होत असेल एकरी आणि आम्हाला त्या पिकातून जर 30 आणि 35 हजार रुपये भेटणार असेल 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तर तो आमचा तोटा आहे. त्यांनी जी काही योजना राबवली ती एकदम छानच आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने अति उत्तम आहे कारण शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटते. रासायनिक मुक्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागलाय. ग्राहकांचं आरोग्य सुस्थितीत राहावं म्हणून घरपोच सुरू केलेल्या या सुविधेला पसंती मिळतीये. ऍक्च्युली कसं आहे, आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये एकतर व्यायाम करायला मिळत नाही वेळ आणि सगळेजण घरातले जॉब करतात. आता गृहिणी जरी म्हणले तरी गृहिणी पण जॉब करते आणि तिलाही वेळ मिळत नाही की सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे. आणि अशा वेळेस जर रासायनिक खते जर आपल्या पोटामध्ये गेली भाजी थ्रू तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे जर आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय जर भाजी घेतली तर ते कधीही उत्तम राहील सगळ्यांसाठीच आणि वेळेची बचत होते होम डिलिव्हरीमुळे. डॉक्टर खर्डेंनी मसाज क्लिनिक मार्फत 18 वर्ष हाताची जादू रुग्णांना दाखवली. आता सेंद्रिय भाजीपाला खायला घालून हेच हात आरोग्याच्या सेवेत कायम आहेत. हमी भाव शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्राहकांनाही किती लाभदायक आहे याचं ज्वलंत उदाहरण खर्डेंनी समाजासमोर उभं केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गडचिरोली भागात मागील वर्षी 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतात विलीन झालेत. योगेश गुजर असं त्यांचं नाव होतं. वयाच्या 33व्या वर्षी त्यांचा आकस्मिक मृत्यू झालाय. उपस्थितांनी अश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पिंपरीमधील भाटनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. योगेश गुजर यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. हसतमुख आणि शांत स्वभाव असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. सुरुवातीला 2 वर्ष ते सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते. आई वडील, पत्नी, 2 बहिणी आणि 1 लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. 1 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीही त्यांच्या समवेत राहत होत्या. पंढरपूरजवळील टेंभुर्णे हे त्यांचं मूळ गाव. योगेश त्यांचे वडील सैन्य दलात सुभेदार पदावर सेवत होते. योगेश यांचे शिक्षण खडकीतील बीजे स्कूलमध्ये झाले. 2008 पासून ते चिंचवड येथील समर्थ कॉलनीमध्ये राहत होते. 2013च्या बॅचमध्ये ते उत्तीर्ण होऊन पोलीस दलात दाखल झाले. अतिशय हुशार आणि जिगरबाज अधिकारी अशी त्यांची ओळख होती. नक्षलवाद्यांशी 2 हात करण्यासाठी ते नेहमी दक्ष असायचे, मात्र आज ते सर्वांना सोडून गेलेत. यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक, मित्र, परिवार आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.
भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यावेळी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने हुतात्मा झालेल्या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात हुतात्म्यांची अनेक कुटुंबीय असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं जाईल असं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी केलंय. हुतात्म्यांच्या कुटुंबियांना केवळ पैशाच्या स्वरूपात मदत न करता त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना दत्तक घेण्याचं ठरवलंय. यासाठी पहिल्या टप्प्यात 115 कुटुंबियांची निवड करण्यात आली असून महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शहीद होता है तो उसके लिए कुछ ना कुछ करना, उसके फॅमिली के लिए कुछ ना करना, ये सभी भारतीय व्यक्ति का एक फर्ज बनता है और हर आदमी कोशिश करता है कि ज्यादा से ज्यादा वो इसमें सहयोग दे. लेकिन ये सहयोग किस तरह होना चाहिए इसके बारे में उसके मन में स्पष्टता नहीं होती है. तो इस बात पे हमने कुछ चर्चा विनिमय किया और हमारे सब अधिकारियों ने ऐसा तय किया कि जो बच्चा वहाँ शहीद हुआ है उसकी जगह क्यों ना हम ले लें और उस फैमिली के लिए कुछ ऐसा करें जिससे उनका जीवन ज़्यादा अच्छा हो जाए और जिनको जो रोजमर्रा की समस्याओं से जूझना पड़ता है वो जूझना न पड़े. मेरे हस्बैंड 2017 में शहीद हुए थे, उसको शौर्य चक्र मिला है. और प्रॉब्लम तो बहुत सारी आती है. एक तो पहले है, हम इतने पढ़े लिखे होने के बाद भी अभी तक कोई जॉब नहीं है. उसके बाद बच्चों के एजुकेशन के लिए, घर के लिए, हर चीज़ के लिए हम लड़ रहे हैं अभी तक. यानी अभी तक तो कोई फैसिलिटी हमें मिल रही है. मानती हूँ कि सरकार हमें ये कर रहा है, लेकिन जो हमें चीज़ सपोर्ट होना चाहिए वो नहीं मिल रहा अभी तक. आता पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी का महत्त्वाची आहे, कारण चटकन मुंबई गाठण्यासाठी आपण बहुतांश नागरिक द्रुतगती मार्गाचा वापर करतो. मात्र द्रुतगती मार्गावर खंडाळा परिसरात 7 ते 8 दिवस आता मेगा ब्लॉक असणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दरड हटवण्यासाठी 15 मिनिटाचे ब्लॉक घेतले जाणार आहेत. खंडाळा बोगद्याजवळ 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान हे काम सुरू राहील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तसं जाहीर सुद्धा केलंय. तेव्हा प्रवाशांनी यावेळेत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहनही करण्यात आलंय. पण शुक्रवार ते सोमवार द्रुतगतीवर ताण येतो, म्हणून शुक्रवारी 15 मार्च दुपारी 3:15 तर सोमवारी 12 वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. जगप्रसिद्ध शेफ अशी ओळख असणाऱ्या विष्णू मनोहर यांनी नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये विष्णू की रसोई नामक हॉटेल सुरू केले. या शेफचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर सेलिब्रिटींना देखील आपल्या चवीने चकित केलाय. भारताची माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बिग बी अमिताभ बच्चन, मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे अनेक दिग्गज नेते अभिनेत्यांसाठी विविध पदार्थ बनवून खाऊ घालून प्रशंसा मिळवलेले आणि सलग 53 तासात 750 हून अधिक शाकाहारी पाककृती बनवून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद झाली आहे ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता पिंपरी चिंचवडमधील शाकाहारी खवयांना विष्णूजी की रसोईतून भेटणार आहेत. विष्णू मनोहर यांच्या हस्ते मैत्री केटर्सच्या पूर्वा जोशी, दीपंकर भाकरे, शिरीष जोशी, उदय भाकरे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा करण्यात आला आहे. आपले नितीनजी तर आहेच, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी आहेत, त्याच्यानंतर शरद पवार साहेब आहेत, सोनिया गांधी आहेत, त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या किचनमध्ये जाऊन मी काम केलेलं आहे आणि अटल बिहारी वाजपेयींना मी जीव घातलेला आहे, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना जीव घातला आहे आणि या सगळ्यांना जीव घातलं म्हणजे कोणी केलं मी दिलाच नाही, मी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे आणि जीव घातला, त्याच्यामुळे मजा आली. बाळासाहेब ठाकरेंना आमच्या इथलं सावजी पद्धतीचं जेवण आवडतं, त्याच्यानंतर मोदीजींना आम्ही एकदा खिचडी खाऊ घातली होती 1-6 वर्षापूर्वी आणि तिला आम्ही मोदी खिचडीच असं नाव दिलं आणि अतिशय सिम्पल चुलीवर बनलेली खिचडी तयार झालेली होती ती. त्याच्यानंतर सोनिया गांधीजी पण अगदी सिम्पल असं जेवतात. नितीन गडकरी मात्र व्हेजिटेरियन पण थोडंसं असं तिखट, थोडं रचमच आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो अशा पद्धतीचं जेवण त्यांना आवडतं. आणि आपले CM साहेब आहेत ते सुद्धा खाण्याचे खूप शौकीन आहेत आणि त्यांना मात्र सगळ्या पद्धतीचं जेवण आवडतं. धार्मिक विधी आटपून निघालेल्या जैन मुनींना मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यामध्ये समोर आली आहे. कवठे या गावात एका तरुणाने मुनींना लोखंडी गजाने मारलंय. या 2 मुनी गंभीर जखमी झाल्यात. 5 जैन मुनी धार्मिक विधी आटपून शिरूर भीमाशंकर रस्त्यावरून मंचरकडे निघाले होते. कवठे या गावात ते एका ठिकाणी थांबले असता तेव्हा एक तरुण दुचाकीवर त्या ठिकाणी आला. त्याने तिथे दुचाकी थांबवली. जैन मुनींनी त्याला दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. यावरून तरुण भडकला आणि त्याने मुनींना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप मुनींनी केलाय.
मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव अर्जुन हिलाल असं आहे. मारहाण झालेल्या मुलींपैकी सिद्धसेन विजयजी महाराज आणि भव्य घोष विजयजी महाराज या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपी फरार झालाय. आरोपीला लवकरच अटक करू असं पोलीस निरीक्षक नारायण सारंकर यांनी स्पष्ट केलंय. जिल्हा मुख्यालयापासून अग्नेय दिशेला 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य ठिकाणी हलवण्याच्या कारणावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद होऊन ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह 22 जण जखमी झालेत. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. पोलिसांनी 22 ग्रामस्थांना ताब्यात घेतलं असून शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या इमारतीत हलवण्यात आल्यानंतर आता तनाव निवळला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली आहे. जो जीप व्हीकल है और महसूल प्रशासन के 2 ऐसे 6 जीप व्हीकल को नुकसान क्षति पहुंची है. जो एसटी महामंडल की बस है जो चिखली जाने वाली थी उसको रोक के पैसेंजर को उतार के दंगाखोरों ने उसको जलाया है. और जो नगर परिषद की फायर ब्रिगेड की फायर टेंडर गाड़ी थी उसको भी तोड़फोड़ करके उसको क्षति पहुंचाई है. सर कितने लोग अभी ताबे मिली है पुलिस? अभी वरवंड गांव में जो डोंगर खंडाले के पहले हैं लोगों ने वहाँ पत्थर कुछ लकड़ी बैलगाड़ी डाल के जो रास्ता रोको किया था. और जब ये तहसीलदार हमारे एडिशनल एसपी और एसडीपीओ खामगा आ रहे थे तब पत्थरबाजी जब हुई तब पुलिस ने 22 लोगों को ताबे में लिया है और अभी बुलढाणा शहर में उनके ऊपर आगे कार्रवाई चल रही है. सर अभी क्या सिचुएशन है? अभी परिस्थिति पूर्णपणे नियंत्रण में है. बहुत सारे पॉलिटिकल पार्टीज के पदाधिकारी लोक प्रतिनिधि यहाँ भी उन्होंने भेंट दी है और पुलिस प्रशासन और लोक प्रतिनिधि और गांव के सर्वसामान्य नागरिक इनके सुसंवाद से ये परिस्थिति अभी शांतिपूर्ण बनी हुई है. और पुलिस प्रशासन की तरफ से पूरी परिस्थिति अभी अंडर कंट्रोल में है. इथून जवळच असलेल्या डोंगर खंडाळा येथे ग्रामस्थांनी कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दगडफेक केली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एक बसही पेटवून दिली आहे. काही काळ या भागात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. प्रतिनिधी विवेक भालेराव, दिनमान न्यूज, बुलढाणा. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला आदिवासींचा विरोध. डान्स बार मधील भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार. मावळ मधील धक्कादायक घटना. माथाडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी माथाडी कामगार संघटनेचा मोर्चा. आणि सत्ताधाऱ्यांनी पालिकेची तिजोरी केली स्वच्छ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेत बँड वाजून आंदोलन. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.